12 डिसेंबर 2012 ला लोडशेडिंगमुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा तेव्हाच्या सरकारने केली होती, पण ती पूर्ण करणं त्यांना जमलं नाही। माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यात लोडशेडिंग मुक्त केले। आता तीन पक्षाच्या अंतर्गत वादामुळे ऊर्जा मंत्रालयाचा 18,000 कोटीचा निधी खोळंबला आहे। परिणामी विजेचे मोठे संकट निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र होरपळत आहे। वाद बाजूला ठेवून राज्याला विजेच्या संकटापासून थांबवण्याची मागणी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। महाराष्ट्र सरकार ने 18,000 कोटी रुपये तातडीनं वित्त विभागाने महावितरणला देण्याची गरज आहे। महावितरणकडे पैसा नहीं है, ते ओपन एक्सेस मध्ये घेऊ शकत नहीं है। कोळसामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संचय निर्माण झाली आहे, कोळसा कंपनीचे पैसे थकित झाले आहे, आणि त्यामुळे 18,000 कोटीचा कॅश फ्लो जो वित्त विभागाने महावितरणच्या आड थांबवला आहे, अनेक विभागाकडे पैसा प्रलंबित आहे, राज्य सरकारकडे त्या विभागाकडे प्रलंबित आहे। एकीकडे शेतकऱ्याकडे 500 रुपयाची वीज कापता है, आणि दुसरीकडे 18,000 कोटी रुपये राज्य सरकारकडे थकित आहे। राज्य सरकार हे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात हा पैसा अडकलेला आहे। राज्य सरकारने लक्ष टाकावं आणि महाराष्ट्राला वाचवावं। महाराष्ट्र होरपडतो आहे, महाराष्ट्र आता लोडशेडिंग खाली गेला आहे। कोणाचं फेल्युअर म्हणतात? महाराष्ट्रामध्ये 12/12/2012 लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा तेव्हाच्या सरकारने केली, पण तेव्हाच्या सरकारने लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र केला नाही। महाराष्ट्र जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार आलं तेव्हा 2014 ते 2019 या काळात काम करून मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून ट्रान्समिशन जनरेशन आणि महावितरणमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून आम्ही राज्य लोडशेडिंग मुक्त केलं। पण आज परिस्थिती अशी आहे, राज्य अंधाराकडे चाललं। आज महाराष्ट्राचा जो क्रमांक 1 लाखाचा तो 7-8 वर चालला, यांना कोळशाचं नियोजन करता आलं नाही, कोयना प्रकल्पाचं नियोजन करता आलं नाही। 18,000 कोटी रुपये राज्य सरकारने फसवून ठेवले आहेत, राज्य सरकारांना पैसे देत नाही आहे। तिन्ही पक्षाच्या वादामध्ये महाराष्ट्र होरपळत आहे आणि तिन्ही कंपन्यांचं नियोजन शून्य कारभारामुळं, आणि आत्ताही त्यांना माझी विनंती आहे की नियोजन शून्य कारभार टाळा, तिन्ही कंपन्यांसोबत बसा। 25,000 मेगावॉट वीज आम्ही ट्रान्सफर केली त्या काळात, ट्रान्समिट केली, कुठेही कष्टन आलं नाही, कुठेही ट्रान्सफॉर्मर फेल झाले नाही। पण आत्ता हे होत आहे, शेतकऱ्याला केवळ 2 तास वीज मिळत आहे। काल मी भंडारा जिल्ह्यात गेलो, 2 तास वीज मिळाली। इतकं वाईट स्थिती सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, जळगावमध्ये 2 तास वीज मिळत आहे। त्यामुळं राज्य सरकारने तातडीनं शेतकऱ्यांना 8 तास ते 12 तास वीज द्यावी, पूर्णवेळ वीज द्यावी, कुठेही कष्ट निर्माण होऊ नये, फिडरचं फेलोरचं फिडरचे त्या ठिकाणी ट्रिपिंग थांबवावं, ट्रान्समिशनचे कन्स्टंट त्या ठिकाणी होऊ नये, असं त्या ठिकाणी पूर्ण नियोजन करून राज्य हे जे अंधारात चाललं आहे त्याला आज राज्याचं नाव, जे महाराष्ट्राचं नाव संपूर्ण देशामध्ये वाईट होत आहे, हे थांब